दर्जा आमच्या हक्काचा नाही, तुझ्या बापाचा किमान वेतन आमच्या हक्काचा नाही, तुझ्या बापाचा महाराष्ट्र राज्य संघ परिचालक संघटनेचा आमच्या मागण्या मान्य करा नाही तर आमच्या कोण म्हणताय त्यात नाही। माझं नाव सिद्धेश्वर मुंडे, महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचा अध्यक्ष। आम्ही मागील 11 वर्षापासून राज्यातील 29,000 ग्रामपंचायतीमध्ये संगणक परिचालक म्हणून काम करत आहोत। संगणक परिचालक म्हणून काम करत असताना राज्यातील 7 कोटी जनतेला विविध प्रकारच्या सेवा देण्याचं काम करतो। डिजिटल महाराष्ट्र, डिजिटल इंडियाचं काम करतो। विविध प्रकारचे 1 ते 33 नमुन्याचे दाखले वितरित करणे, ग्रामपंचायतचा कारभार पारदर्शक करणे, हे अनेक प्रकारचे कामं करतो। आमची मागणी एकच आहे की संगणक परिचालकांना ग्रामपंचायतच्या सुधारित आकृती बंधात कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे, या मागणीसाठी आमचं कालपासून आंदोलन सुरू आहे। आमच्या आंदोलनाचा 2रा दिवस आहे। काल रात्री आम्ही याच टेकडी रोडवर रस्त्यावरच होतो, रस्त्यावरच आमचं आंदोलन काल रात्री पण सुरूच होतं। काल शासनानं दखल घेतली होती आमची, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीजी महाजन साहेबासोबत बैठक पण झाली। त्या बैठकीत त्यांनी सांगितलं की अधिवेशन संपल्यास 10-15 दिवसात आम्ही बैठक घेऊ आणि आपल्या निर्णयाबाबत निवेदन करू। पण त्यांना आम्ही सांगितलं, अनेक वेळा आम्हाला लेखी तोंडी आश्वासन मिळालेत। आमचा प्रश्न वित्त विभागाकडे प्रलंबित असल्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत आमची बैठक लावा आणि त्यांच्याकडून आमचा ठोस निर्णय घ्या अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे। आणि जोपर्यंत आमचा निर्णय लागणार नाही, शासन निर्णय देणार नाही, तोपर्यंत आम्ही हे टेकडी रोड नागपूर सोडणार नाहीत असा आमचा सर्व संगणक परिचालकांचा, संगणक परिचालक संघटनेचा निर्धार आहे।